शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी विजय स्टोंबरे आपण पाहताय वज्रधारी न्यूज लॉकडाऊनमुळे आयुष्यच कात्रीत सापडलेल्या सलून कामगाराने केले विष प्राशन गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे दुकान बंद आहे पूर्ण आवक जावक बंद आहे घर कसं चालवायचं पोटाला काय खायचं घरातला माल संपलाय बाजार संपलाय कसं करायचं काय करायचं या विचाराने त्रासलेल्या सलून कामगाराने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे सांगली जिल्ह्यातील कवठे मंकाळ तालुक्यातील इरळी येथील नवनाथ उत्तम साळुंखे या सलून कामगाराने आपल्या 2 मुलासह विष प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यावर आणि त्याच्या 4 वर्षाच्या मुलावर सांगली सिव्हिलला उपचार सुरू आहेत नवनाथ उत्तम शिंदे हा कवठे मंकाळ येथे एका सलून दुकानात कामास आहे 2 दिवसांपूर्वी बायकोने घरातला बाजार संपल्याचे सांगितले त्यावरून नवरा बायकोत किरकोळ वादावादी झाली वादावादी झाल्यावर नवनाथ शिंदे मुलांना घेऊन गावाकडे गेले आणि मुलीला व मुलाला विष पाजून स्वतःही पिले गेले 2 महिने लॉकडाऊनमुळे धंदा बंद आहे खिशातले पैसे संपले आहेत त्यात घर कसं चालवायचं हा गंभीर प्रश्न पुढे होता त्यातूनच नवरा बायकोचा किरकोळ वाद झाला आणि त्याच्या नैराश्यातून मुलासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न सलून कामगाराने केला आहे सलून दुकानात निम्यावर निम्या कामाला येते त्यातून 2 महिने झालं दुकान बंद आहे त्यामुळे बाजारच्या बाजार न आणल्यामुळे आमच्यात वाद झाला आणि आमच्यात आम्हाला बाजार ते ना आमचं भाव परवत येते मग भाव किती दिवस पुरवणार काल त्यांनी का कवठ्यासनं आलं कवठ्यासनं आल्यानंतर जेवण तेन केल्यानंतर मी म्हटलं काय बाजार आणला नाही सा 2 आठवडं झालं बाजार आणला नाही सा पोरसनी कपडे तेन आणला नाही सा का आणला नाही सा मी म्हणल्यानंतर रागरागानं गेलेत त्यानंतर मला काय वाटलं माघारी येतील वाटलं पण ते काही माघारी आले नाहीत शेजाऱ्याकडून आम्हाला कळलं की त्यांनी औषध पिलं म्हणून कुठं पिलं औषध गावाकडे आमच्या गावी तुमचं काय हे झालं बाजारावरून बाजारावरनं जर आमचा वाद झाला काय तुम्ही बाजार आणत नाही सर काय नाही सा म्हणलं पोरांना पोरांच्याकडे काय बघत नाही सर काय नाही सा मग का असं करताय संबंध तुम्ही एवढ्यात असं म्हणल्यानंतर ते रागरागानं गेलं एवढंच झालंय इरळी तालुका कवठे मंकाळ येथील सलून व्यावसायिक नवनाथ उत्तम साळुंखे यांनी काल सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्वतः प्रयत्न केला आणि त्यांच्या 4 वर्षाच्या मुलालाही विष पाजून दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे सलून कारागीर असणारे नवनाथ यांचं 2.5 महिन्यापासूनचं दुकान बंद आहे आणि उपासमारीची वेळ आल्यामुळे त्यांनी हा अंतिम निर्णय घेतलेला आहे या गोष्टीचा सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो सर्व सलून व्यावसायिकांच्या वरती अशीच वाईट वेळ या ठिकाणी आलेली आहे कोरोनाच्या भीतीमुळं व्यवसाय बंद आहेत शासनानं लॉकडाऊन 4 पर्यंत 31 मेपर्यंत सर्व व्यवसाय बंद असताना 1 जूनपासून इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी शिथिलता दिली आणि नेमकं सलून व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात निर्बंध शासनाच्या वतीनं घालण्यात आले शासनाचं नियमाचं पालन करून सलून व्यवसाय करण्याची आमची तयारी आहे परंतु कोणत्याही प्रकारची सवलत सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने दिलेली नाही आणि प्रामुख्यानं उपासमारीची वेळ सलून व्यावसायिकांच्यावर या ठिकाणी आलेली आहे दुकानामध्ये वीज बिल असेल भाडेपट्टा असेल या सर्व गोष्टींचं भाडं थकलेलं आहे कर्जाचे हप्ते लोकांचे थकलेले आहेत आणि एकूण एक आर्थिक अडचणीमध्ये सर्व सलून व्यावसायिक थांबलेले आहेत या गोष्टीमुळे आता सर्व सलून व्यावसायिकांची ही मानसिकता झालेली आहे शासनाने याचा गांभीर्यानं विचार करावा सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने या गोष्टीच्या निषेधार्थ परवा दिवशी शनिवारी आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपोषण करतोय आणि 15 तारखेपासून सोमवारपासून आम्ही सलून सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतोय शासनानं परवानगी द्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
ज्या गोष्टीमुळे या ठिकाणी असे अंतिम निर्णय घेतले जातात, आर्थिक अडचणीमध्ये आम्ही हे निर्णय घेतोय, तर शासनानं आम्हाला आर्थिक मदत प्रत्येक सलून व्यावसायिकाला तातडीनं करावी अशी अपेक्षा शासनाकडे मी या ठिकाणी करतोय. आणि पुढच्या जे ध्येय धोरण आहे ते सोमवारपासून आम्ही त्या ठिकाणी ठरवलं जाईल, तसे आदेश आम्ही सर्व सलून व्यावसायिकांना दिले आहेत. सलून व्यावसायिकावरती आत्महत्या करण्याची जी वेळ आली आहे, सरकारने ही असंवेदनशीलता दाखवल्यामुळे सलून व्यावसायिकांनी हा निर्णय घेतला आहे. या शासनाच्या धोरणाचा आम्ही सांगली जिल्हा नाभिक मंडळाच्या वतीने जाहीर निषेध करतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.